नमस्कार, आपण वेदिक मॅथ्स विषयी जाणून घेतोय. वेदिक मॅथ्स म्हणजे इझी मॅथ्स. ज्या पद्धतीने शाळेमध्ये विद्यार्थी मल्टिप्लिकेशन करत असतील आणि त्या मल्टिप्लिकेशन मधून स्टेप बाय स्टेप जात असताना कदाचित त्यांची सेकंड स्टेप किंवा थर्ड स्टेप जर रॉंग आली तर फायनल आन्सर हे रॉंग येत असतं. पण वेदिक मॅथ्स मधून तुम्ही विदिन अ सेकंदामध्ये मॅथ्स किंवा मल्टिप्लिकेशन सॉल्व करू शकता. वेदिक मॅथ्स मध्ये खूप अशा ट्रिक्स आहेत, अगदी टेबल पासून तर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पर्सेंटेज ह्या खूप साऱ्या ट्रिक्स वेदिक मॅथ्स मध्ये प्रोव्हाइड केले जातात. वेदिक मॅथ्स हा कोर्स अगदी थर्ड स्टँडर्ड पासून तर जे एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटेटिव्ह चे स्टडी करतायत त्यांच्यासाठी वेदिक मॅथ हे खूप बेनिफिट असतं. मी छाया पाटील, स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट कोच अबॅकस, आणि वेदिक मॅथ शिकवत असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेदिक मॅथचं मल्टिप्लिकेशन हे ट्रिक्स बघतोय. अगदी 3 डिजिट मल्टिप्लिकेशन असेल, 4 डिजिट मल्टिप्लिकेशन असेल, ते तुम्ही काही सेकंदातच वेदिक मॅथच्या हेल्पने कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता ते आपण ह्या ठिकाणी बघतोय. 2 बाय 2 असेल, 3 बाय 3 असेल, हे मल्टिप्लिकेशन आपण बघतोय. 39 मल्टिप्लाय 99, अगदी इझी वेने जाणार. वरच्या नंबर मधून 1 मायनस करायचा, 39 मायनस 1 38, नंतर ह्या 9 मधून 3 मायनस करायचा 6, ह्या 9 मधून 8 मायनस करायचा 1. अगदी काही सेकंदातच तुम्ही आन्सर काढू शकता. नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय, 214 मल्टिप्लाय 999. ह्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने वरच्या नंबर मधून 1 मायनस करायचा आहे 213, 9 मधून 2 मायनस केलाय 7, 9 मधून 1 मायनस केलाय 8, 9 मधून 3 मायनस केलाय 6. मग तुम्ही म्हणणार की वरती जर सेम नंबर असले खाली पण सेम 9 असले पाहिजेत. जर डिफरंट नंबर असले किंवा एक्स्ट्रा 9 असले तर वेदिक मॅथ मधून ते एक्झाम्पल किंवा ती ट्रिक्स कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जाते ते पण आपण एक एक्झाम्पल बघतोय. फॉर एक्झाम्पल, 429 मल्टिप्लाय 49, म्हणजे 4 टाइम्स जर 9 असले आणि वरती जर कमी डिजिट असले तर ते एक्झाम्पल सुद्धा आपण वेदिक मॅथच्या मेथडने इझी वेने सॉल्व्ह करू शकतो. त्याच पद्धतीने जाणार वरच्या नंबर मधून 1 मायनस करणार 429 मायनस 1 428. आता ह्या ठिकाणी हा 9 एक्स्ट्रा आहे तर तो आपण ऍज इट इज खाली घेणार. देन ह्या 9 मधून 4 मायनस केलाय 5, 9 मधून 2 मायनस केलाय 7, 9 मधून 8 मायनस केलाय 1. अशा पद्धतीने आपण कितीही नंबरचे डिजिट असले तरी सुद्धा वेदिक मॅथच्या मेथडने काही सेकंदातच आपण सॉल्व्ह करू शकतो. काही विद्यार्थी इतके एक्सपर्ट होत असतात की ते व्हिज्युअलायझेशनने कुठलाही पेन पेन्सिल किंवा गॅजेटचा उपयोग न करता व्हिज्युअलायझेशनने सुद्धा ह्या पद्धतीचे मल्टिप्लिकेशन ते सॉल्व्ह करत असतात. आपण आता पुढची ट्रिक्स बघतोय मल्टिप्लिकेशनमध्ये. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना स्क्वेअर पाठ करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला स्क्वेअर पाठांतर करावेच लागणार नाहीयेत, कारण वेदिक मॅथ्समधून आपण स्क्वेअरचे जे प्रकार आहेत ते ह्या ठिकाणी बघतोय. फॉर एक्झाम्पल, 11 असेल, 111 असेल, 4 टाइम्स 1 असेल, तर यांचा स्क्वेअर कशा पद्धतीने काढतात तर ती पण आपण एक इझी मेथड बघतोय. ह्या ठिकाणी 2 टाइम्स 1 आहे तर 1 2, आणि त्याच्यानंतर मागे जायचंय परत 1 1 2 1, हे ह्या पद्धतीने डबल 1 स्क्वेअर आलंय. नंतर या ठिकाणी 4 टाइम्स 1 आहे 1 2 3 4, सिक्वेन्सली आपण या ठिकाणी नंबर्स लिहून घेणार 1 2 3 4. नंतर परत आपण बॅकला जाणार 4 3 2 1. अशा पद्धतीने 4 टाइम्स जर 1 असेल तर त्यांचा स्क्वेअर कशा पद्धतीने काढतात, ही अमेझिंग अशी ट्रिक्स आहे. तर ह्या ठिकाणी आपण नंतर 5 टाइम्स 1 बघतोय 1 2 3 4 5, 5 नंबर्स लिहून घेणार 1 2 3 4 5. नंतर आपण बॅक्सला नंबर्स प्रोव्हाइड करतोय 5 4 3 2 1. दिस इज फॉर यू प्रॅक्टिस. अशा पद्धतीने आपण खूप असे वन्स असे नंबर्स असले आणि त्यांचा जर स्क्वेअर काढायचा असला तर आपण वेदिक मॅथ्समधून अशा पद्धतीने जाऊ शकतो. मग तुम्ही म्हणणार असे अनेक स्क्वेअरचे प्रकार आहेत ज्याच्या शेवटी 5 असेल, ज्याच्या शेवटी 0 असेल, काही डिफरंट नंबर्स असतात, तर वेदिक मॅथ्समधून त्यांचे स्क्वेअर कशा पद्धतीने काढतात ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघतोय. अमेझिंग अशी ट्रिक्स आहे. फॉर एक्झाम्पल, 25 35 45 55 65, म्हणजे ज्या नंबरच्या शेवटी 5 5 5 असते तर त्यांचे स्क्वेअर कशा पद्धतीने काढले जातात, तर ह्या ठिकाणी तुम्हाला फक्त 1 to 9 पर्यंत स्क्वेअर लर्न असले पाहिजेत. पुढे तुम्हाला स्क्वेअर लर्न करण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही स्वतःहून क्रिएट करू शकतात. कारण जे आपण क्रिएट करत असतो ना ते विसरू
शकत नाही आणि जे आपण पाठांतर करत असतो ते मात्र विसरलं जाऊ शकतं. आपण ह्या ठिकाणी बघतोय 35 चा स्क्वेअर सुद्धा वैदिक मॅथ्स मधून आपण इझी वेने जाऊ शकतो. 5 5 चा 25 लिहून घेतला आपण. 3 चा पुढचा नंबर असतो 4 4 3 चा 12 12 25. त्याच पद्धतीने आपण 65 चा सुद्धा स्क्वेअर काढू शकतो. 5 5 चा 25 6 चा पुढचा नंबर असतो 7 6 7 चा 42 42 25. याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अशा पद्धतीने. अगदी 105 205 ह्या नंबर्सचे सुद्धा तुम्ही स्क्वेअर काढू शकता. तुम्ही म्हणाल डिफरंट नंबरमध्ये कशा पद्धतीने आपण स्क्वेअर काढणार, त्याच्या आधी आपण बघतोय ज्याच्या शेवटी झिरो असेल. फॉर एक्झाम्पल 90 हा नंबर असेल आणि त्याचा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. जर ह्या ठिकाणी 10 आहे तर त्याचे आपण मल्टिप्लाय 0 करणार म्हणजे 20 करणार आणि 9 ने 9 ला मल्टिप्लाय म्हणजे थोडक्यात 9 चा स्क्वेअर काढणार. 9 9 चा 81 अशा पद्धतीने ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे म्हणजे 80 असेल, 70 असेल, 700 असेल, 500 असेल, फक्त जे 0 दिलेले असतात त्यांना मल्टिप्लाय करायचं असतं आणि बिगिनिंग नंबरचा स्क्वेअर काढायचा असतो. आता पुढची ट्रिक्स आपण बघतोय डिफरंट नंबर. फॉर एक्झाम्पल 23 असेल, 47 असेल, हे डिफरंट नंबर झालेत इच ऑर्डरसाठी, तर त्यांची सुद्धा ट्रिक्स आपण वैदिक मॅथ्समधून इझी वेने जाऊ शकतो. त्याच्यातली अमेझिंग अशी ट्रिक्स आपण बघतोय. 23 चा जर तुम्हाला स्क्वेअर काढायचा असेल तर 3 डॅश करायचा आहे, 3 चा स्क्वेअर घ्यायचा, 3 3 चा 9, त्यानंतर 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचे, 3 2 चा 6, 6 चे डबलिंग करायचे म्हणजे 12 झालं. त्याच्यातला 1 आपण इथे घेतलाय, 2 ह्या ठिकाणी घेतलाय, 2 2 चा 4 आणि हा 1 5 5 29 हा 23 चा स्क्वेअर झालाय. त्याच पद्धतीने आपण पुढचा नंबर सुद्धा घेतोय 42, त्याच वेळी जाणार 3 डॅश करणार, 2 2 चा 4, 2 ने 4 ला मल्टिप्लाय करायचंय, 2 4 चा 8, 8 चा डबलिंग करा किंवा 2 ने मल्टिप्लाय करा, 8 2 चा 16, या ठिकाणी 1 घेतलाय, 6 आपण ह्या ठिकाणी घेतोय, 4 4 चा 16 + 1 17 अशा पद्धतीने तुम्ही डिफरंट नंबरचे सुद्धा स्क्वेअर इझी वेने काढू शकता.